सुप्रभात वाचक मित्र हो, दैनिक सकाळच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील वाचकांसाठी सुरू असलेल्या 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षिसांची लयलूट करणाऱ्या सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धेत दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपण अभ्यासत आहोत। या स्पर्धेत यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्वच्या सर्व कूपनची उत्तरे तसेच या स्पर्धेविषयी नवनवीन अपडेट्स आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत। वाचकांनी त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे या स्पर्धेविषयीचे नवनवीन अपडेट किंवा दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला तात्काळ उपलब्ध होतील। तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल। वाचक मित्र हो, सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये आज आपण कूपन क्रमांक 94 अचूक उत्तर अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व वाचकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत कूपन 94 प्रकाशित झाले आहेत। तुम्हाला दिलेल्या प्रवेशिकेमध्ये फक्त तुम्हाला 90 कूपन चिकटवायचे आहेत। ज्या वाचकांकडे 94 पैकी 90 कूपन उपलब्ध असतील त्यांनी कूपन चिकटवून आपली प्रवेशिका पूर्ण करा। ज्या वाचकांचे मधले एखादे कूपन हरवले असेल त्याऐवजी 91 ते 100 पैकी कोणतेही एक कूपन तुम्ही चिकटवू शकता। ज्यांच्याकडे अद्यापही प्रवेशिका नाही पण कूपन आहेत त्यांनी जवळच्या सकाळच्या कार्यालयात जाऊन आपली प्रवेशिका प्राप्त करून घ्या आणि त्यामध्ये कूपन चिकटवा। आजचा कूपन क्रमांक 94, पृथ्वीवरील किती टक्के भूप्रदेश वाळवंट आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, कूपन क्रमांक 94, पृथ्वीवरील किती टक्के भूप्रदेश वाळवंट आहे? आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, पृथ्वीवरील 33% भूप्रदेश वाळवंट आहे। कूपन क्रमांक 94 उत्तराच्या जागी 33% हा शब्द लिहून आपण आपलं कूपन आणि त्याचं उत्तर पूर्ण करायचं आहे। वाचक मित्रांनो, या स्पर्धेत आता फक्त 6 कूपन प्रसिद्ध होणे बाकी आहे, त्यामुळे आता आपण प्रवेशिका तयार करायला सुरुवात करा। यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच या स्पर्धेत कसा सहभाग घ्यायचा याचं मार्गदर्शन आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे। या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पर्धेत सहभागी व्हायची माहिती असलेला व्हिडिओ उपलब्ध आहे, लिंकवर क्लिक करा आणि त्याचं मार्गदर्शन करून घ्या। शुभ दिवस, धन्यवाद।